भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांनी देखील अटलजींच्या आठवणींना उजाळा दिला. एकदा दिल्लीत शेतकरी मोर्चा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी अटलजींनी मला शेतकरी मोर्चाचा अनुभव असल्याचं माहीत होतं, म्हणून त्यांनी दिल्लीत किती गर्दी करणार असं मिश्किलपणे विचारलं होतं. तेव्हा मी त्यांना आत्मविश्वासानं उत्तर दिल्यानंतर मोर्चा आटोपल्यानंतर त्यांनी मला शाबासकी दिली, अशी आठवण फडणवीस यांनी यावेळी सांगितली. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत माझी पहिली निवड झाली होती, यानंतर मी त्यांचे लहान कार्यकर्त्याला स्थान दिल्याबद्दल आभार मानले. तेव्हा त्यांनी पक्षात कोणीही नेता असत नाही, आजचा कार्यकर्ता उद्याचा नेता असतो हे लक्षात आणून दिल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. सामान्य कार्यकर्ता जोडण्याची त्यांची आगळी वेगळी शैली होती असंही त्या म्हणाल्या. अटल बिहारी वाजपेयी हे आमचे नेते होते, पण त्याहीबरोबर सर्वसामान्य कार्यकर्ते अतिशय जिव्हाळ्याचा नेता होता. मला असं वाटतं मी त्यावेळेला अतिशय छोटी होती, म्हणजे छोटी कार्यकर्ती होती, ना आमदार होती ना काही होते. परंतु त्यावेळेला सुद्धा त्यांनी जेव्हा मला केंद्रीय कमिटीमध्ये घेतलं, तेव्हा ते मला कुठल्याही प्रश्न विचारायला जवळ येऊन विचारायचे, काय तुला पटतं का वगैरे. म्हणजे एवढा मोठा महान नेता, कवी मनाचा नेता, सहृदयाचा भावनाप्रधान नेता, पण माझ्यासारख्या छोट्या व्यक्तीला येऊनसुद्धा विचारायचे, निर्णय घेत असताना सगळ्यांचे विचार घ्यायचे, आणि त्यामुळे एवढा महान नेता पुन्हा होणे न लागेल. त्यांना श्रद्धांजली वाहताना सुद्धा त्यांच्या आठवणीचं एक मोठं विचाराचं एक भांडार आपल्या डोक्यामधून सतत मला आठवते. की त्यांनी मला एकदा असंच मी त्यांना म्हटलं की साहेब तुम्ही माझे नेते आहात, ते म्हणाले मी कुठला नेता, मी आयुष्यभर कार्यकर्ता राहणार आहे आणि आपल्या पक्षामध्ये कोणीही नेता नसतो. आजचा नेता उद्याचा कार्यकर्ता होतो, उद्याचा कार्यकर्ता परवाचा नेता होतो, आणि त्यामुळे कार्यकर्ता नेत्यामध्ये आपल्या पक्षात कुठलाही फरक नाही आहे. त्यामुळे तू आणि मी काही खूप फरक आहे असं समजू नको. आणि त्यावेळेला मला कळलं की समाजामध्ये मोठं होत असताना माणसाने आपली पायरी आणि आपले पाय जमिनीवरच ठेवले पाहिजे, जेणेकरून आपल्याला समोरच्या माणसाला खऱ्या अर्थाने सेवा देता येईल. असा हा थोर नेता आज आमच्यातून गेला. ते जसे गेले त्यांच्यामुळे फार मोठी पोकळी या पक्षात निर्माण झालेली आहे. एक विचारवंत या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला हरपला आहे. भारतीय जनता पार्टीचाच नव्हे, या देशाचाच नव्हे, तर जगालाही मान्य असलेला नेता असा हा अटल बिहारी वाजपेयी होता.